हॅलो स्टुडंट्स आज आपण पेपर सेकंड मधलं इम्पॉर्टंट पल्स क्रॉप बघणार आहोत ग्राम क्रॉप लोकल नेम ग्राम क्रॉपचा आहे हरबरा किंवा आपण त्याला चना म्हणतो किंवा त्याला बेंगॉल ग्राम असंही म्हटलं जातं ऍग्रीकल्चर नेम त्याचं अजून एक आहे चिकपी फॅमिली आहे लेग्युमिनसी लेग्युमिनसी फॅमिली कोणत्या क्रॉपची असते जे क्रॉप्स डायकॉट असतात जे जे सीड्स डायकॉट असतात द्विदल असतात त्या सगळ्या क्रॉपची फॅमिली असते लेग्युमिनसी फॅमिली नंतर बोटॅनिकल नेम आहे सिसर ॲरियन टीनम सिंगल बोटॅनिकल नेमला अंडरलाईन असणार आहे आणि ओरिजिन आहे साऊथ वेस्ट एशिया इकॉनॉमिक युजेस आहे ग्राम क्रॉपचं बघा इट इज इम्पॉर्टंट पल्स क्रॉप रब्बी सीझन मधलं येणारं इम्पॉर्टंट पल्स क्रॉप आहे रब्बी सीझन म्हणजे कसला सीझन विंटर सीझन सेकंड पॉईंट आहे टेंडर लिव्ह ऑफ यंग ग्राम क्रॉप आर यज ऍज अ व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणून आपण काय करतो हिरवी जी काही पानं आहेत कोवळी जी पानं आहेत हरभऱ्याची ही आपण खात असतो द ग्रेन्स इज इटन इन रॉ ग्रेन्स आपण कच्चे खाऊ शकतो और बॉईल्ड ॲज अ व्हेजिटेबल किंवा आपल्याला माहिती आहे हरभऱ्याच्या ग्रेन्सची दाण्यांची भाजीसुद्धा आपण खातो नेक्स्ट पॉईंट आहे द ग्रेन्स आर इटन ॲज अ फुटानाज जे फुटाणे बनवले जातात ते पण कशापासून बनवले जातात हरभऱ्यापासून बनवले जातात दाल इज ग्राउंडेड दाल ग्राउंडेड केली जाते म्हणजे काय बारीक दळी जाते अँड युज इन प्रिपरेशन ऑफ बेसन शेव चकली भजी नेक्स्ट आहे इट इज युज फॉर प्रिपरेशन ऑफ स्वीट मीट्स लाईक पुरणपोळी पण बनवली जाते लाडू मैसूर पाक बुंदी जिलेबी हे पण सगळं आपल्याला कशापासून बनवलं जातं हरभरा डाळीच्या पिठापासून बनवलं जातं हा पॉईंट फार महत्वाचा आहे द मॅलिक ऍसिड लोकली त्याला म्हटलं जातं आम इज कलेक्टेड फ्रॉम प्लांट्स विच हॅव मेडिसिनल मेडिसनल व्हॅल्यू अगेन्स्ट स्टमक ऍक मॅलिक ऍसिड जे ग्राम्सच्या ज्या हरभऱ्याच्या पानांमधून सिक्रीट होतं ते मॅलिक ऍसिड काय आहे त्याला मेडिकल व्हॅल्यू आहे मेडिसिनल व्हॅल्यू आहे अगेन्स्ट स्टमक ऍक्ट पोटदुखीवरती त्याचं औषध म्हणून यूज केलं जातं तुम्ही हरभऱ्याच्या शेतातून कधीतरी फिरून आल्यानंतर किंवा हरभऱ्याचा ढाळा घरी आणल्यानंतर जेव्हा तुम्ही सोलता तेव्हा तुमच्या हाताला थोडीशी खांज झाल्यासारखे होते थोडं इचिंग होतं ते कशामुळे होतं ड्यू टू मॅलिक ऍसिड नेक्स्ट पॉइंट बघा तर ब्रोकन ग्रेन्स आर फीड टू द हॉर्स जे ब्रोकन ग्रेन्स आहेत ज्याला मार्केट व्हॅल्यू कमी आहे ते आपण घोड्यांचं खाद्य म्हणून वापरतो अँड द लिव्ह अँड स्टॉक्स आर युज ॲज अ फॉर्डर राहिलेले जे काही हरभऱ्या झाडाचे लिव्स आहेत जे स्टॉक्स आहेत ते आपण फॉर्डर फॉर्डर म्हणजे काय जनावरांना चारा म्हणून वापरतो प्रोटीन कंटेंट किती आहे ग्राममध्ये सोळा ते एकोणीस टक्के आणि ग्राम सीड कं कंटेंट्स व्हिटॅमिन ई प्रोटीन कंटेंट किती आहे सोळा ते एकोणीस टक्के आणि कुठलं व्हिटॅमिन आहे हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे इकॉलॉजी इकॉलॉजी मध्ये बघा इट इज टेम्परेट क्रॉप कसलं क्रॉप आहे हे टेम्परेट क्रॉप आहे टेम्परेट क्रॉप म्हणजेच काय थंड हवेच्या ठिकाणी येणारं क्रॉप लगेच नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे इट रिक्वायर्स कूल अँड ड्राय क्लायमेट कूल अँड ड्राय क्लायमेट लागतं ऑप्टिमम टेम्परेचर रेंज ऑफ ग्राम क्रॉप इज एटीन डिग्री सेल्सिअस टू ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस फिलिंग द ब्लँकसाठी महत्वाचा क्वेश्चन अठरा ते पंचवीस टक्के आपल्याला काय लागतं ऑप्टिमम टेम्परेचरचे रेंज लागते त्यानंतर आहे रेनफॉल अॅन्युअल रेनफॉल किती आहे सहाशे पन्नास ते एक हजार मिलीमीटर पर इयर नेक्स्ट पॉईंट आहे ब्राईट सनशाईन ड्युरिंग ग्रोथ पिरियड हेल्प्स इन गेटिंग मॅक्झिमम इल्ड आता आपण मगाशी चर्चा केली ग्राम क्रॉप हे रब्बी सिझनल क्रॉप आहे थंडीत येणारं क्रॉप आहे विंटर सिझनल क्रॉप आहे अशा वेळेला थोडीशी सनशाईन कमी असते वातावरणामध्ये जेव्हा जर त्याला सनशाईन चांगली मिळाली ब्राईट सनशाईन मिळाली तर काय होतं ग्रोथ पिरियडमध्ये हेल्प होते मॅक्झिमम ईल्ड मिळतं क्लाउडी वेदर अँड फ्रॉस्ट रिड्यूस फ्लावरिंग अँड सीड सेटिंग क्लाउडी वेदरमुळे काय होतं जर ढगाळ वातावरण वा असेल किंवा फ्रॉस्टमुळे काय होतं रिड्यूस होतं फ्लावरिंग अँड सीड सेटिंग ऑब्विसली फ्लावर्स डिस्टर्ब झाले तर था। सीड सेटिंग पण आपलं डिस्टर्ब होतं नेक्स्ट आहे सॉईल ग्राम क्रॉप कॅन बी ग्रो ऑन वाईल्ड रेंज ऑफ सॉइल म्हणजे डिफरंट टाईप ऑफ सॉईलमध्ये येऊ शकतं आरामात ग्राम क्रॉप रिक्वायर्स मीडियम टू ब्लॅक कॉटन सॉईल मिडियम टू ब्लॅक कॉटन सॉइल ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजे काळी मृदा जी आपल्या इथं आढळते त्या सॉईलच्या टाईपला काय म्हणलं जातं ब्लॅक कॉटन सॉईल नेक्स्ट पॉईंट आहे ईट कॅन अल्सो बी ग्रो इन लाईट ऍल्युअल सॉईल ही ग्राम क्रॉप जे आहे हे लाईट ऍल्युअल सॉईल मध्ये पण चांगलं येऊ शकतं विच आर रिच इन ऑर्गॅनिक मॅटर जी ऑर्गॅनिक मॅटरनं रिच झालेली असते नेक्स्ट पॉइंट आहे द सॉईल शूड हॅव रीच इन ऑर्गॅनिक मॅटर सॉईल कशामध्ये रिच पाहिजे तुमची ऑर्गॅनिक मॅटरमध्ये रिच पाहिजे अँड द सॉईल शूड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण तुमच्या सॉईलची कशी पाहिजे चांगली पाहिजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण चांगली पाहिजे पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे नेक्स्ट पॉईंट आहे व्हरायटीज ह्या व्हरायटीज आपण ऑलरेडी लिहून घेतलेल्या आहेत ह्या व्हरायटीजमध्ये चाफा ही व्हरायटी आहे ही बोर्ड एक्झामच्या दृष्टीने महत्वाची आहे फिलिंग द ब्लँकच्या दृष्टीने आहे बाकी ह्या ज्या काही दहा व्हरायटीज आहेत ह्यामधल्या कोणत्याही तुम्ही चार ते पाच व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा नेक्स्ट व्हरायटीमधला मधला टाईप आहे काबुली चना म्हणजेच आपण जे छोले खातो त्या छोलेच्या ह्या व्हरायटीज आहेत तीन फेमस श्वेता काबा कबाली डॅश टू आणि विराट ओके नेक्स्ट पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ लँड लँड कशी प्रिपेअर केली जाते ग्राम क्रॉपसाठी साठी हरभरा घेण्यासाठी ग्राम क्रॉप हे रब्बी सीजनल क्रॉप आहे बघा वन डीप प्लॉविंग इज गिवन एक डीप प्लॉविंग द्यायचं आहे इज गिवन आफ्टर हार्वेस्ट ऑफ खरीप क्रॉप बाय यूजिंग ट्रॅक्टर ऑर आयरन प्लाऊ ट्रॅक्टर किंवा आयर्न प्लाउच्या सहाय्याने तुम्ही खरीप क्रॉपचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक डीप प्लॉविंग द्या नेक्स्ट पॉईंट आहे वन टू टू हॅरोईंग्स आर डन टू प्रिपेअर अ सीडबेड बेड बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वन टू टू हॅरोईंग्स द्यायच्या आहेत त्यानंतर आहे सोईंग टाइम रब्बी सीजनल क्रॉप असल्यामुळे ऑब्विसली सोईंग टाईम काय असणार आहे ऑक्टोबर टू अर्ली डिसेंबर त्यानंतर स्पेसिंग बघा स्पेसिंगमध्ये दोन टाईप्स आहेत रेनफेड क्रॉप आणि इरिगेटेड क्रॉप रेनफेड क्रॉप्स म्हणजे कुठले क्रॉप जे क्रॉप्स फक्त आणि फक्त रेन वॉटरवरती डिपेंड असतात म्हणजे त्याला आपण कोरड वाहू असं म्हटलं जातं जमीन रेनफेड क्रॉप्स फक्त नाही कशावरती डिपेंड असतात रेन वॉटरवरती डिपेंड असतात त्याचं स्पेसिंग किती आहे थर्टी इन्टू टेन सेंटीमीटर आणि इरिगेटेड क्रॉप म्हणजे काय तुमच्याकडे इरिगेशन चॅनेल्स अवेलेबल आहेत विहीर असेल कॅनल असेल नदी असेल तलाव असेल एखादं तर तिथं घेतले जाणारे क्रॉप्स त्याला काय म्हटलं जातं रेनफेड क्रॉप त्याचं किती स्पेसिंग आहे फोर्टी फाय इंटू टेन सेंटीमीटर नेक्स्ट सीड रेट किती आहे ग्रामचा फोर्टी टू सिक्स्टी के जी पर हेक्टर त्यानंतर आहे सोईंग मेथड सोईंग मेथड कुठली आहे ड्रिलिंग ओनली वन सोईंग मेथड इज यूज्ड फॉर सोईंग ऑफ ग्राम क्रॉप ओनली ड्रिलिंग त्यानंतर बघा सीड ट्रीटमेंट सीड ट्रीटमेंट दोन आहेत आपल्याला ग्राम क्रॉपसाठी रायझोबियम इनॉक्युलेशन ट्रीटमेंट सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर जस्ट बिफोर सोईंग फक्त सोईंग करायच्या आधी लगेच ताबडतोब आपल्याला ही ट्रीटमेंट द्यायची आहे वन डे बिफोर सोईंग द्यायची नाहीये आपल्याला जर सोईंग दहा वाजता करायचं असेल तर आठ साडेआठ वाजता आपल्याला ही ट्रीटमेंट द्यायची आहे द सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर जस्ट बिफोर सोईंग यूज टू हंड्रेड फिफ्टी ग्राम म्हणजे फक्त पाव किलो यूज टू हंड्रेड फिफ्टी ग्राम रायझोबियम कल्चर पर फिफ्टीन के जी ऑफ सीड पंधरा किलो सीड साठी आपल्याला फक्त पाव किलो रायझोबियम कल्चर घ्यायचं आहे कशासाठी द्यायची आहे ही थी ट्रीटमेंट धीस ट्रीटमेंट इनक्रीजेस नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी ऑफ रूट्स और रूट नूडल्स ह्या ट्रीटमेंटमुळे काय होणार आहे नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी रूट्सची आणि रूट न्यूडल्स रूट नूडल्सशी इनक्रीज होणार आहे नेक्स्ट पॉइंट आहे धीस ट्रीटमेंट इनक्रीजेस फिफ्टीन पर्सेंट इल्ट ड्यू टू धीस ट्रीटमेंट अवर ईल्ड इज इनक्रीज अप टू फिफ्टीन पर्सेंट नॉट अ जोक पंधरा टक्के ईल्ड वाढणार आहे त्यानंतर बघा फंगीसाइड ट्रीटमेंट फंगीसाइड म्हणजे काय बुरशी जन्य जे रोग आहेत फंगल डिसीजेस जे आहेत त्याच्यावरती यूज जे आपण औषध करतो त्यांना आपण फंगीसाइड म्हणतो ओके बघा सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम टू ग्रॅम प्लस प्लस बावीस टू ग्रॅम पर के जी ऑफ सीड टू कंट्रोल द सीड बॉर्न डिसिजेस आपल्याला थायरम फक्त दोन ग्रॅम वापरायचा आहे प्लस त्याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं आहे आपल्याला बावीस टीन टू ग्रॅम ऍड करायचा आहे पर के जी ऑफ सीड पर केजी म्हणजे एका किलो सीड सीडसाठी फक्त दोन दोन ग्रॅम ह्या गोष्टी वापरायच्या अगदी चिमुडभर आपल्याला ह्या गोष्टी वापरायच्या आहेत कशासाठी टू कंट्रोल द सीड बॉर्न डिसीजेस सॉईल बॉर्न डिसिजेस सीड बॉर्न डिसीजेस ऑलरेडी आपल्याला हे झालेलं आहे त्यानंतर बघा टॉपिंग अँड निपिंग ऑफ ही शॉर्ट नोट आहे ही शॉर्टनोट आपल्याला महत्वाची आहे टॉपिंग म्हणजे काय ऑलरेडी आपलं झालेलं आहे हे तरी पण मी रिवाइज करते रिमोल ऑफ टीप ऑफ यंग ब्रांचेस इज कॉल्ड ॲज टॉपिंग ऑर निपिंग इन ग्रा जे काही यंग ब्रांचेस आहे जे काही ते जे आपण म्हणतो शेंडे आहेत हे शेंडे काढणं म्हणजे काय आहे टॉपिंग ऑर निपिंग ऑफ आहे हे कधी करायचं आहे आपल्याला इट इज डन कधी करायचं आहे थ्री टू फोर वीक्स आफ्टर सोईंग सोईंग केल्यानंतर थ्री टू फोर वीक्सनी आपल्याला हे करायचं आहे आणि कधी करायचं आहे व्हेन प्लांट्स आर हॅव्हिंग टेन टू फिफ्टीन सेंटीमीटर हाईट जेव्हा प्लांटची हाईट किती होणार आहे टेन टू फिफ्टीन सेंटीमीटर हाईट होणार आहे नेक्स्ट पॉईंट आहे द टॉपड लिव्ह आर युज ॲज अ व्हेजिटेबल जे आपण काढलेले जे शेंडे आहेत हे आपल्याला टाकून द्यायचे नाहीयेत हे काय म्हणून यूज करायचे आहेत युज ऍज अ व्हेजिटेबल धीस ऑपरेशन इज कॅरीड आउट फॉर इनक्रीज द ब्रँचिंग अँड ग्रेन्स इन ब्रॅकेट पॉड सेटिंग कुठल्याही झाडाचा जेव्हा तुम्ही टॉप पोर्शन खुडून टाकता जेव्हा शेंडा खुडता तेव्हा ऑब्व्हियसली काय होतं जो न्यूट्रियंट फ्लो आहे जो एनर्जी फ्लो आहे हा कुठं डायव्हर्ट होतो ग्रोईंग ब्रँचेसला डायव्हर्ट होतो त्यामुळं आपल्याला हरभऱ्याचे घाटे म्हणजेच त्याला आपण पॉड म्हणतो हे पॉड किंवा ब्रँचिंग किंवा ग्रेन्स आपले काय होतात इनक्रीज होतं ह्यालाच काय म्हटलं जातं टॉपिंग और निपिंग ऑफ असं म्हटलं जातं ओके त्यानंतरची महत्वाची शॉर्ट नोट आहे कलेक्शन ऑफ मॅलिक ऍसिड त्यालाच आपण आम म्हणतो व्हेन ग्राम क्रॉप इज अबाउट वन मंथ ओल्ड द लिव्ह सिक्रिट मॅलिक ऍसिड कधी मॅलिक ऍसिड सिक्रीट होतं जवळजवळ तीन साडेतीन महिन्याचा ग्राम क्रॉप आहे ह्याच्यामध्ये जेव्हा ग्राम क्रॉप हॅव्हिंग वन मंथ एज ओल्ड एका महिन्याचं असतं तेव्हा ते, ते काय सिक्रेट करतं मॅलिक एसिड सिक्रेट करतात त्यालाच आपण लोकल लँग्वेज मध्ये काय म्हणतो आम असं म्हणतो ठीक आहे द मॅलिक ऍसिड डिझॉल्स इन ड्यू ड्युरिंग मॉर्निंग अवर्स आता आपल्याला माहितीये हिवाळ्यामध्ये सकाळी काय असतं दवबिंदू पडलेलं असतात धुकं पडलेलं असतं हे जे काय दव बिंदू आहे ह्याच्यामध्ये काय डिझॉल्व्ह होतं आपलं मॅलिक एसिड डिझॉल्व्ह होतं दीज ड्यू ड्रॉप्स आर कलेक्टेड बाय रनिंग द क्लीन मस्लिन क्लॉथ ओवर अ क्रॉप अँड स्क्वीझिंग ईट इन अ बॉटल अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे वन क्लीन मस्लिन क्लॉथ मस्लिन क्लॉथ इन शॉर्ट एखादं स्वच्छ कापड शक्यतो हे ऑपरेशन करताना जे स्वच्छ एखादं धोतर वगैरे असेल प्युअर कॉटन कॉपड कापड यूज केलं जातं मस्लिन क्लॉथ आपल्याला काय करायचं आहे झाडांवरून हरभऱ्याच्या झाडांवरून फिरवत न्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही ड्यूज ड्यू ड्रॉप्समध्ये जे काही मॅलिक ॲसिड डिझॉल्व्ह होतं हे काय करायचं नंतर आपल्याला स्क्विंग करायचं स्क्विंग करणं म्हणजे आपण जसे कपडे पिळतो तसा तो कपडा आपल्याला कशामध्ये पिळून घ्यायचा आहे इन अ बॉटल एका बॉटलमध्ये पिळून घ्यायचा आहे नेक्स्ट पॉईंट बघा अबाउट फायव्ह टू सेवन लिटर मॅलिक एसिड इज कलेक्टेड फ्रॉम वन हेक्टर एरिया किती मॅलिक अॅसिड कलेक्ट होतं वन हेक्टर एरिया मधून नियर अबाउट फाईव्ह टू सेव्हन लिटर मॅलिक अॅसिड कलेक्ट होतं ह्या मॅलिक एसिडचा यूज काय आहे नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगतो दिस मॅलिक अॅसिड हॅव मेडिसनल व्हॅल्यू अगेन्स्ट स्टमक ऍक्ट स्टमक ऍक्ट म्हणजे काय पोटदुखीवरती हे मॅलिक ऍसिड आपल्याला काय होतं युजफुल असतं मेडिक्स मेडिकल पर्पजमध्ये जे काही वेगवेगळे मेडिसिन पोटदुखीवरती तयार केले जातात त्याच्यामध्ये जा आपण काय ऍड करतो मॅलिक ऍसिड मेन सोर्स असतो त्याचा ओके कलेक्शन ऑफ मॅलिक ऍसिड कधी मॅलिक ऍसिड कलेक्ट करायचं वेन क्रॉप हॅविंग वन मंथ ओल्ड आणि त्यालाच मॅलिक ऍसिडला लोकली काय म्हणलं जातं आम हे कशामध्ये डिझॉल्व्ह होतं सकाळी जे काही ड्यू ड्रॉप्स असतात ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं मस्लिन क्लॉथ आपल्याला पूर्ण शेतावरून फिरवायचं आहे ओलं झालेलं मस्लिन कॉट क्लॉथ आपल्याला काय करायचं स्क्वीज करून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे एका बॉटलमध्ये आणि किती आपल्याला मॅलिक ॲसिड मिळतं एका हेक्टर एरियामधून नियर अबाउट फाईव्ह टू सेवन लिटर मॅलिक ऍसिड आपल्याला मिळतं त्यानंतरचा पॉईंट आहे मॅन्युरिंग मॅन्युरिंग मध्ये दोन टाइप्स असतात आपल्याला माहिती आहे एम आता एम किती पाहिजे ग्रामला 12 टू फिफ्टीन कार्ड एफ आय एम पर हेक्टर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे एल म्हणजे काय बैलगाड्या बारा ते पंधरा बैलगाड्या भरून आपल्याला एफआयम ऍड करायचं आहे आपल्या शेतामध्ये काय काय टॉपिक्समध्ये एफआयएम हे टर्न्समध्ये असतं काही काय टॉपिक्समध्ये कार्ड मध्ये असतं एल आणि फर्टिलायझर डोस बघा किती आहे ट्वेंटी फाय एस टू फिफ्टी एस टू झिरो झिरो एन पी के पर हेक्टर फक्त यन आणि पीस दिलं जातं ट्वेंटी फाय यन आणि फिफ्टी पी आणि के झिरो झिरो आपल्या ग्राम क्रॉपला दिला जातो ॲज कम्पेअर टू पी यन आपण फार कमी देतोय का कारण ऑलरेडी आपण इथं रायझोबियम ट्रीटमेंट दिलेली आहे ह्या नाय रायझोबियम ना, ट्रीटमेंटमुळं नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी त्या सॉइलची वाढणार आहे त्यामुळे आपला हा जो फर्टिलायझर डोस आहे हा फर्टिलायझर डोसमध्ये आपण इथं ॲज कम्पेअर्ड टू पी यन फार कमी देतोय ओके ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हार्वेस्टिंग ईल्ड आणि ग्राम टॉपिकचं पेस्ट आणि डिसीजेस बघणार आहोत ठीक आहे आज आपण इथं थांबूयात थँक्यू